विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लाखो विद्यार्थ्यांची मागणी मान्य झालेली आहे आणि ती म्हणजे कंबाइंड पासिंग समर एग्जाम रिझल्टसाठी. कुछ कम मिलेगा, कुछ गम मिलेगा, मांगा सिद्धत से है तो जरूर मिलेगा. मित्रांनो मी बालुशा, तुम्हा सर्वांचं स्वागत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जवळजवळ 9 ते 10 लाख विद्यार्थ्यांची मागणी कंबाइंड पासिंगची उन्हाळी परीक्षेसंदर्भातील मान्य झालेली आहे आणि त्यावरती विद्यापीठाच्या वार्षिक अधिसभेमध्ये आत्ता शिक्कामोर्तबसुद्धा झालेला आहे. मित्रांनो पुणे विद्यापीठामध्ये अगदी पहिल्यापासून विद्यार्थी संघटना विद्यार्थी सतत आंदोलन करत होते की या विद्यार्थ्यांना 2 वर्ष लिहिण्याचा सराव राहिला नाही आहे, त्यामुळे ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात. परंतु विद्यापीठानं त्या घेण्यास नकार दिलेला होता. त्याच धर्तीवरती कितीतरी वेळा आंदोलनावर आंदोलनं झाली असतील, कितीतरी वेळा चर्चासुद्धा झाल्या असतील आणि आता मात्र आपले कल्पेश सर आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांची कंबाइंड पासिंग संदर्भातील मागणी मान्य झालेली आहे आणि याचं नक्कीच क्रेडिट विद्यापीठामध्ये सतत फॉलोअप घेणारा आपला मिहिर चव्हाण याला जातं. मित्रांनो हा जो विद्यार्थी आहे तो इंजिनिअरिंगच्या वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. तो मिहिर, तुझे सर्वप्रथम मनापासून आभार, कारण कल्पेश सर असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस असेल, ABVP असेल, युवा क्रांती दल असेल किंवा अजून बऱ्याच साऱ्या संघटना जेव्हा जेव्हा विद्यापीठामध्ये जातात तेव्हा तेव्हा हा विद्यार्थी स्वतः पुढाकाराने त्यांच्याबरोबर जातो आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि याचाच आता फायदा अराउंड विद्यापीठातील 9 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. मित्रांनो जरी कंबाईन पासिंगची मागणी झाली असतील त्याचबरोबर विद्यापीठानं काही अटी घालून दिलेल्या आहेत, त्या अटी विद्यार्थ्यांना पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्या अटी कोणत्या आहेत त्या सर्वच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. कंबाईन पासिंग याबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, लुक ॲट द आय बटन. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की कंबाईन पासिंगची आम्ही किती दिवस झालं मागणी करतोय आणि ती मात्र आता पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी मान्य झालेली आहे आणि ही नक्कीच विद्यार्थ्यांची मोठी लढाई कुठंतरी आता पूर्णत्वास आलेली आहे. कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती आणि याला पूर्णत्वासाठी नेण्यासाठी सर्वात मोठा वाटा उचललेला आहे तो म्हणजे आपले कल्पेश सर यांनी. सर तुमचे मनापासून धन्यवाद, परंतु यामध्ये काही अटी आहेत त्या आपण पाहूयात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे हे फक्त इंजिनिअरिंगसाठी आहे का, हे फक्त फार्मसीसाठी आहे का. मित्रांनो हे जे कंबाईंड पासिंग आहे पुणे विद्यापीठामध्ये ते सर्वच स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्या ज्या उन्हाळी परीक्षा 2022 पुणे विद्यापीठांतर्गत होणार आहेत त्या सर्वच स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांसाठी, सर्वच सेमच्या विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेबल असणार आहे. सो मित्रांनो तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. त्याचबरोबर विद्यापीठानं अशी अट घातलेली आहे की विद्यार्थ्यांनी इंटरनल एक्झाम असेल एक्सटर्नल एक्झाम असेल या दोन्ही परीक्षांना हजर राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही असं बोलाल की मी इंटरनलला हजर राहू शकलो नाही परंतु मला एक्सटर्नलला जास्त मार्क्स मिळत आहेत तर मग मी पास व्हायला हवंय, तसं नाही आहे. दोन्ही परीक्षा ॲटलीस्ट अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो हा जो निर्णय आहे तो फक्त याच इयरपुरता मर्यादित असणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नक्कीच परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि टेन्शन घ्यायचं नाही आहे. सर्वांनाच याचा फायदा होईल असंसुद्धा कल्पेश सर यांचं असं म्हणणं आहे की शैक्षणिक परिषदेने विद्यापीठाचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबाबत विद्यार्थी समाधानी आहेत आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मित्रांनो पुणे विद्यापीठासह अजूनही बाकीच्या विद्यापीठातील विद्यार्थीसुद्धा आता अशीच मागणी करत आहेत की ॲटलीस्ट MCQ पद्धतीने परीक्षा नाही झाल्या तर आमच्या विद्यापीठामध्ये सुद्धा
कंबाइंड पासिंगची मागणी होयला हवी आणि यासाठी आमचा जो मत संघटनेचा जो मेंबर आहे मिहिर याच्याशी आम्ही सध्या कोऑर्डिनेशन करून बाकीच्या विद्यापीठामध्ये सुद्धा ही मागणी आपल्याला मांडता येईल का याबद्दल आम्ही सध्या विचार करत आहोत. मित्रांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका, समजू शकतो शेवटच्या वर्षातील मुलं आहेत किंवा बाकीच्या सेमची मुलं आहेत, केटी एटी केटी बॅकलॉग हे कोणालाच नको आहे, ॲटलीस्ट पास करण्यात यावं आणि आम्ही आमच्या हक्काची मास मागतोय. आम्ही तुमच्याकडून कोणाकडून उसणं मागत नाही आहे. कॉपीबद्दल केसबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांची अशी विचार नाही की त्याच्यावरती लवकरात लवकर डिसिजन घेण्यात यावा. मित्रांनो त्यावरती सुद्धा तुमची सुनावणी होईल पर्सनल लेवलला आणि त्यानंतर तो डिसिजन घेतला जातो. असं डायरेक्ट कॉपी झाली म्हणून विद्यार्थ्याला डायरेक्ट फेल करण्यात येत नाही. सो तुम्ही सुद्धा टेन्शन घेऊ नका. त्याचबरोबर काही विद्यार्थी आहेत त्यांच्या पेपरमध्ये गॅप मिळालेला नाही आहे, त्याचासुद्धा अजून फॉलोअप चालू आहे. सो मित्रांनो स्टे कनेक्टेड, याबद्दलचे जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला नक्की मिळतील. परंतु आता कुठंतरी ही विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची बातमी उत्साहाची बातमी विद्यार्थ्यांना मिळत आहेत. नाहीतर तुम्हाला 2 दिवसापूर्वीच मी सांगितलं होतं की विद्यार्थी अजून एकदा आंदोलनासाठी तयार आहेत, कारण विद्यार्थ्यांना डू ऑर डाय अशी सिच्युएशन होती आणि ती आता कुठंतरी विद्यार्थ्यांना दिलासादायक देणारी बातमी आहे. यासाठी सर्वच विद्यार्थ्यांचे आजपर्यंत सतत फॉलोअप घेणाऱ्या संघटनांचे त्याचबरोबर आणि सर्वच विद्यापीठांना कुठंतरी आव्हान करावं असं वाटतंय की तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये जी गुणांमध्ये तफावत आहे त्याकडे जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण यावरती डायरेक्टिव डिसिजन सध्या होत नाही आहे. कारण शिक्षण मंत्र्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की अजून मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही आहे, तोपर्यंत आम्ही याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही आहे. विद्यापीठांनाच ॲक्च्युली विद्यार्थी हिताचा आता निर्णय घ्यायला पुढं यायला हवं, असंच विद्यापीठांना आव्हान करावं असं वाटतं.